हे सरकार लोकांचे निर्णय घेण्यात पूर्णपणे कुचकामी पडलेलं आहे। हे सरकार फक्त मूठभर जेवढे आमदार गद्दारी केलेली आहे, ज्यांनी शिवसेनेतून गद्दारी केली, राष्ट्रवादीतून केली, यांना सांभाळण्यात हे सरकार मग्न आहे। इवन भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना सुद्धा, भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे, कारण असमान निधी वाटप या सरकारने केले। तब्बल 90 मतदारसंघात या सरकारने कोणताच निधी दिलेला नाही। 90 म्हणजे ही मोठी संख्या आहे ना, ही जवळपास 33-35% ही संख्या आहे। या ठिकाणी निधी दिलेला नाही, या भागातील जनता कर भरते, या भागातील जनता सगळ्याच पक्षावर प्रेम करते। ठीक आहे, भारतीय जनता पार्टी हरली असेल तिथं, पण विरोधी पक्ष म्हणून तर भारतीय जनता पार्टी असेल ना। परंतु या सगळ्या असमान निधी वाटप या सरकारचं चालू आहे। बाकी या गद्दारांना सांभाळण्याशिवाय, राष्ट्रवादीतून आलेल्या बोक्यांना सांभाळण्याशिवाय हे सरकार दुसरं कोणतंही काम करत नाही, कोणतंही निर्णय हे सरकार घेत नाही। अजित पवारांनी आल्या काय केलं? अजित पवार मागच्या अर्थमंत्री होते, त्यांनी विरोधी पक्षाने होते, ते काय भाषण केलं होतं, आणि आता त्यांनी जर अर्थमंत्री म्हणून जे बजेट जे पुरवणी मांडलेल्या आहे, या पुरवणी मागण्या केल्या, तर मला असं वाटतं त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना सांभाळण्यातच जास्त त्यांनी निधी घालवलेला आहे। आणि म्हणून हे त्यांनी पुरवणी मागण्या, यातल्या सगळ्या भांडवली महसुली मागण्याचा जर अभ्यास केला, तर मला वाटतं ज्या काही खरं तर पुरवणी जे असतं, जे जो ऐन वेळेवर काही खर्च निर्माण होतो राज्यासमोर, त्याच्यासाठी असतो। परंतु यांनी तसं न करता गद्दारी केलेल्या आमदारांना सांभाळण्यात धन्यता मानलेली। किंवा ज्या उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष नाही, ज्या उद्धव ठाकरे साहेबांचं चिन्ह नाही, त्या उद्धव ठाकरे साहेबावर परवापासून हे सगळे अंधभक्त, हे भाजपचे लोक छोटे मोठे गल्लीपासून बोळीपासून सगळे लोक तुटून पडले। मग मला वाटतं हा एक धाक आहे, ही एक शक्ती आहे, ही एक ताकद आहे असं मला वाटतं। पूर्ण महाराष्ट्रातच चलबिचलता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, सगळ्याच पक्षामध्ये आज चलबिचलता आहे। कारण आज कोण इकडं होता, कोण तिकडे गेला, कोण तिकडं होता, कोण इकडं आहे, अशी सगळी संशयाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा, कारण त्यांचेच जास्त आमदार असताना त्यांच्या उरावर म्हणायलाच काही हरकत नाही, हे सगळे येऊन बसलेले आमदार आहेत, आणि त्यांच्यावर अन्याय होतोच ना। भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार खाजगीमध्ये आम्हाला बोलतात, त्यामुळे ही विचारधारा जर एखादी जी समाजाला, समाजामध्ये भेद निर्माण करत असेल, मला वाटतं तिला विरोध केला पाहिजे। कोणी जरी व्यक्त केली तरी त्याच्याविषयी विरोध केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत। संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं। जे वक्तव्य त्यांनी केलं ते चुकीचं केलं, एवढं मी 100% म्हणेल। आणि मग त्याच्यामध्ये या वक्तव्यावर ज्या ज्या पद्धतीनं समाजात पडसाद उमटतंय, कारण ज्यांना महात्मा म्हणतो देश नव्हे तर जग, जगात महात्मा गांधीचा आदर्श अनेक देशाच्या क्रांत्यांनी घेतलेली आहे, जो त्यांनी शांततेत सत्याग्रह, कायदेभंग असे वेगवेगळे जे हत्यारं वापरून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, अशा महात्मा गांधींना आपण कमी लेखू शकत नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।